लॉकडाउन के दौरान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल द्वारा शुरू की गई मालवाहक सेवा को व्यापारी वर्ग की ओर से काबिले तारीफ प्रतिसाद मिल रहा है। इसी कड़ी में दिग्रज डिपो ने बीते महीने में मालवाहक सेवा के जरिए करीब 1.5 लाख रुपए का मुनाफा कमाया है। इस किफायती सेवा को कामयाब बनाने के लिए दिग्रज डिपो के अधिकारी और कर्मचारी सक्रिय रूप से योगदान दे रहे हैं। बस यात्रियों को सुरक्षित यात्रा की गारंटी देने वाले एसटी विभाग द्वारा अब सुरक्षित यात्रा की तरह ही सुरक्षित माल वाहन का जिम्मा न सिर्फ कामयाबी के साथ उठाया जा रहा है, बल्कि इस सेवा के जरिए राज्य परिवहन महामंडल के मुनाफे में भी अच्छा खासा इजाफा हो रहा है। दिग्रज डिपो ने भी बीते महीने दिए गए लक्ष्य को पूरा करते हुए 1.5 लाख रुपए से ज्यादा का मुनाफा कमाया है। गौरतलब है कि लॉकडाउन के दौरान किफायती दरों पर शुरू की गई इस सेवा से व्यापारियों को भी लाभ मिल रहा है। यही वजह है कि इस सेवा को नागरिक, किसान और खास तौर से व्यापारियों से अच्छा खासा प्रतिसाद मिल रहा है। लॉकडाउन काळापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुषंगाने दिग्रज आगारामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याकडून मिळून राहिलेला आहे। मागील महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये एकूण दिग्रज आगाराने 26 ट्रकची बुकिंग केली असून त्यातून जवळपास 1.5 लाख रुपये आम्ही कमावलेले आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। याचं कारण म्हणजे की जो राप महामंडळाचा जो मालवाहतुकीचा दर आहे हा मार्केटच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी माफक दर आहे आणि सुरक्षित मालाची हमी आम्ही घेतो। त्याचप्रमाणे प्रशिक्षित चालक मालवाहतुकीवर देण्यात येतात, त्याच्यामुळे हा प्रतिसाद वाढून राहिला आणि असाच प्रतिसाद या महिन्यातसुद्धा आम्हाला आहे आणि जवळपास आम्हाला या महिन्यामध्ये 1.5 लाख रुपयाचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते आम्ही कम्प्लीट करू असा विश्वास आम्हाला आहे। लॉकडाउन के दौरान निजी माल वाहन सेवा ठप होने से व्यापारियों को इसका खामियाजा उठाना पड़ रहा था। ऐसे में राज्य परिवहन महामंडल ने मात्र 38 रुपए प्रति किलोमीटर के किफायती दरों पे माल वाहन सेवा शुरू की थी, जिसको अब तक मिल रहे प्रतिसाद और महामंडल को हो रहे मुनाफे को देखते हुए एसटी महामंडल की ओर से 1000 से ज्यादा माल वाहक ट्रक इस सेवा में शामिल करने की जानकारी है। आणि भविष्यात एसटी महामंडळ हे 1016 नवीन ट्रक घेणार आहे। त्याच्यात आम्ही 25 टन, 20 टन, 10 टन हे पूर्ण मालवाहतूक करणार आहे आणि वेळोवेळी जसं जसं समोर आपण भविष्यात हे पूर्ण सेवा ऑनलाईन झालेली आहे। आमचा ट्रक कुठं उभा आहे, कुठं थांबला आहे, किती वेळ लागणार आहे ते सर्व माहीत पडणार आहे याच्यावर आम्हाला GPS सिस्टीमवर। आणि याच्यावर अजून समोर जे जे काम होऊन राहिले आहे दिग्रज आगारासाठी आम्हाला जे मालवाहतूक भेटून राहिली आहे त्याकरिता आम्हाला विभाग नियंत्रक श्री जोशी साहेब व MU साहेब श्री राजगुरू साहेब यांचे मार्गदर्शन प्राप्त होत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेळोवेळी काम करत आहोत आणि आम्हाला दिग्रज आगारामध्ये जे आम्ही मालवाहतूक सेवा सुरू केलेली आहे तो व्यापाऱ्याकडून असा उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही दिग्रज पुरतंच मर्यादित न ठेवता इतरही आसपासचे खेडे म्हणजे जसं मानोरा झालं, आर्णी झालं, काळी दौलत खान इथून सुद्धा मालवाहतूक सुरू करण्यात आलेली आहे आणि त्या तिथल्या सुद्धा व्यापाऱ्याचा आम्हाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे ही सेवा आमची सेवा जी आहे ही सुरक्षित सेवा आहे, उत्तम असे चालक वर्ग आहे आणि व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित पोहोचवण्याची आम्ही हमी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही व्यापाऱ्यांना कसं खुश ठेवता येईल आणि कशी सुरक्षित मालवाहतूक करता येईल याकडे आमचा कल राहील आणि यापुढेही असाच प्रतिसाद आम्हाला व्यापाऱ्याकडून मिळणार अशी अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त मालवाहतूक करण्याचा आमचा मानस आहे। इस दौरान सूत्रों ने बताया कि डीजल में दर वृद्धि होने से आगामी दिनों में 10 टन मालवाहन क्षमता वाले ट्रक के लिए प्रति किलोमीटर 38 रुपए के बजाय 42 रुपए किराया लिया जाएगा। बहरहाल दिग्रज डिपो की मालवाहक सेवा व्यापारियों में लोकप्रिय होती जा रही है, जिसका श्रेय इस सेवा को कामयाब बनाने वाले डिपो के मैनेजर संदीप मड़ावी, AWS फिरोज खान, सैयद नदीम, मालवाहक सेवा इंचार्ज दादाराव चिबड़े सहित अन्य अधिकारी और कर्मचारियों को जाता है। BCN न्यूज के लिए दिग्रज से जुबैर खान की रिपोर्ट।